मनोरंजन विश्वातल्या काही बातम्या। कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोचा सध्या स्मॉल स्क्रीनवर चांगलाच बोलबाला झालाय। प्रेक्षकांचा या शोला तुफान प्रतिसाद मिळतोय। एवढंच नाही तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या नव्या सीझनच्या शोसाठीही कपिलनं चांगलंच आव्हान दिलं दिसतंय। टीआरपीची गणितं पाहता आधी कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा शो दाखवण्यात येतोय आणि त्यानंतर कौन बनेगा करोडपती आणि सलमान खानचा बिग बॉसचा नंबर तिसरा लागतोय। बेशरम फिल्ममधून पल्लवी शारदा या आणखी एका साऊथ इंडियन ॲक्ट्रेसनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे। बेशरम हा तिचा पहिला सिनेमा तर सध्या फॉर्ममध्ये असलेल्या रणबीर कपूरशी तिची या सिनेमात चांगलीच केमिस्ट्री जुळली आहे। रणबीर हा सध्याचा स्टार हिरो असला तरी त्यानं सेटवर आपला कोणतंही स्टारडम दाखवलं नाही असे कौतुकाचे बोल पल्लवीनं व्यक्त केले। जॉन अब्राहम सध्या एका वेगळ्याच संकटात सापडलाय। गेल्या काही दिवसांपासून जॉनचा कुणीतरी सतत पाठलाग करतय। जॉनच्याही ही गोष्ट लक्षात आली आहे। याबाबत जॉननं मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। तर दुसरीकडे जॉननं या पाठलाग करणाऱ्या व्यक्तीसोबत एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं, मात्र जॉन आता ते टाळतोय असंही बोललं जात आहे। बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानला सिगरेटच्या व्यसनापासून मुक्ती हवी आहे। सिगरेटचं व्यसन सोडणं कठीण असल्याचं सलमान म्हणतोय, मात्र यासाठी सलमाननं एक शक्कल लढवली आहे। सलमान हातात सिगरेट घेतो मात्र ती पेटवत नाही, कधी कधी तर न पेटवता सिगरेट तोंडातही धरतो। यामुळे हे व्यसन सुटेल असं सलमानला वाटतंय आणि त्यात तो काही प्रमाणात यशस्वी झालाय असं सांगितलं जात आहे। सोनाक्षी सिन्हा सध्या फिल्म इंडस्ट्रीत चांगलीच फॉर्मात आहे। वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, दोबारा, लुटेरा अशा सिनेमांनंतर सोनाक्षीचा आता आणखी एक बड्या बॅनरचा सिनेमा प्रदर्शित होतोय। यात सोनाक्षीची जोडी जमली आहे ती सैफ अली खान बरोबर। नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय। बरेचदा कुठे ना कुठे सामाजिक कार्य करण्यासाठी पुढाकार घेत असताना दिसतात। अभिनेत्री सोनम कपूरनंही असाच पुढाकार घेतलाय। कॅन्सर पेशंट्सना मदत देण्यासाठी सोनम पुढे सरसावली आहे। यासाठी तिनं शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या संस्थेसाठी काम सुरू केलंय। मल्लिका शेरावत पुन्हा एकदा स्मॉल स्क्रीनवर जलवे दाखवण्यास सज्ज झाली आहे। मल्लिकाचा नवा शो बॅचलरेट इंडिया स्मॉल स्क्रीनवर दाखल होतोय। देशभरातल्या तरुणांवर या शोद्वारे मल्लिका आपली मोहिनी घालणार आहे। मल्लिकाची ही अदाकारी आता आजच्या तरुणाईला किती भावेल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। ऑस्करच्या शर्यतीतून फरहान अख्तरचा भाग मिल्खा भाग बाहेर पडलाय आणि द गुड रोडची भारतातर्फे निवड झाली आहे। एकीकडे अनुराग कश्यपनं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे फरहाननं मनाचा मोठेपणा दाखवत द गुड रोडची निवड झाल्याबद्दल आपल्याला आनंदच झाल्याचं म्हटलंय। आमची फिल्म आमच्यासाठी चांगलीच आहे, मात्र निवड समितीला गुड रोड त्यापेक्षा चांगला वाटला हे निवड समितीचं मत असल्याचं फरहान म्हणतोय। हम 5 सारखी एखादी मालिका पुन्हा मिळाली तर नक्की करेन असं म्हटलंय अभिनेता अशोक सराफ यांनी। सध्या अशोक सराफ मालिकांमध्ये फारसे दिसत नाहीत, मालिकांसाठी खूप वेळ द्यावा लागतो। सध्या मराठी हिंदी सिनेमे करत असल्यानं मालिकांसाठी लागणारा वेळ आपण देऊ शकत नसल्याचं अशोक सराफ म्हणताय। मात्र काही हटके स्क्रिप्ट आलं तर नक्की विचार करू असं सांगत छोटा पडदा आपल्याला खुणावत असल्याचं त्यांनी म्हटलंय। लग्न पहावं करून या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। पुण्यात मल्टीप्लेक्समध्ये या सिनेमाचे शोज वाढवण्यात आलेत तर काही ठिकाणी रणबीर कपूरच्या बेशरमशी या सिनेमाने जोरदार टक्कर दिली आहे। प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा पाहता बेशरमचे काही शो कमी करून या सिनेमाचे शो वाढवण्यातही आले। झी 24 तास एक पाऊल पुढे।